गुगुजेत हे आज भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला 6 वर्षे पूर्ण होत असताना स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत हाथरस येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यात आला. या निमित्ताने गुगुस येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज धोटे यांनी या स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नुकतेच उत्तर प्रदेश येथील हाथरस मध्ये 19 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराचा निषेध करण्यात आला आणि समाजातील अशा मानसिक विकृतीच्या कचऱ्याला जनमानसातून बाहेर काढून साफ करण्याचा संदेश देत बलात्कार करणाऱ्या 4ही आरोपींच्या प्रतिमेचे कचऱ्याच्या ठिकाणी जाहीर दहन केले. या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी संपूर्ण घुग्गुस गावकऱ्यांच्या मार्फत मागणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज धोटे यांच्यासह सहकारी मित्र दीपक पेंदोर, अमोल पुरडकर, शुभम कोयाडवार, अखिल हस्तक आणि भीमसेन पाजारे उपस्थित होते. आज भारत स्वच्छता अभियान दिनानिमित्त आज मानसिक विकृत कचरा जे समाजामध्ये वाढत असल्यामुळे आणि त्याचे परिणाम आज समाजामध्ये सतत दिसून राहिले आहे आणि त्याचे दुष्परिणाम आमच्या समाजावर घडत आहे. आज देशामध्ये बलात्कारचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेत आहे आणि आज जे भारत स्वच्छता अभियान जे सरकार राबवत आहे तसेच एक मानसिक विकृत कचरा अभियान जे माणसाच्या डोक्यात आहे तो काढण्यासाठी असे अभियान आम्ही आज इथे केले आहे 2 ऑक्टोबर आज या दिवशी. तसेच आज यांचा झेरॉक्स काढून आज आम्ही इथं दहन केलेले आहे यांच्या प्रतिमेचा या झेरॉक्सचा. तसेच आज हे देशात अशी परिस्थिती झालेली आहे का रात्री या मनीषाताई वाल्मिकीचा जे बलात्कार झालेला आहे 15 दिवसापूर्वी तब 2:30 वाजता त्यांच्या आई बाबाला न सांगता आज शासनाने जाळण्यात आला आहे. म्हणजे तिथे त्यांचे आई वडील पण मुलीचे उपस्थित नव्हते. आज देशाची अशी परिस्थिती होऊन आली आहे की शासन ते कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. तो कुठेतरी यांनी एक योजना राबवावी. त्या देशात आज आपल्या माता आहे, बहिणी आहे. आज देशामध्ये आज घुगुच्या ग्रामपंचायत तर्फे रोडावरचा कचरा आपल्या ग्रामपंचायत मार्फत मातृशक्तीद्वारे स्वच्छ केला जातो. पण हा एक जे समाजामध्ये कचरा आहे जे डोक्यामध्ये माणसाच्या भरून हा कचरा जनावरापेक्षाही खूप म्हणजे घातक आहे जो आज समाजावर दुष्परिणाम दिसत आहे. आज आमच्या याचे दुष्परिणाम असे की या मानसिक रुग्ण जे विकृत रुग्ण आहे कचरा असल्याने याचे म्हणजे आज समाज असा परिस्थितीमध्ये चालला आहे का याचे परिणाम आज आमच्या मातृशक्तीचं कुठं गडा कापल्या जातं, कोणतं त्याच्या ऍसिड टाकलं जाते, त्यांना जाळल्या जाते पेट्रोल टाकून भर चौकात, या त्यांचे रीडची हड्डी तोडल्या जाते, असे अत्याचार समोर वाढण्यात होणार नाही असे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे. स्वच्छ भारत अभियान दिनाच्या दिवशी आजपासून तर गेल्या 15 दिवसा अगोदर 14 सप्टेंबरला उत्तर प्रदेश येथे मनीषा वाल्मिकी ताईवर ज्या 4 आरोपींनी बलात्कार केला, तिची जीभ कापली आणि पाठीची हड्डी मोडली आणि 14-15 दिवस मृत्यूशी झुंज देऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज 2 ऑक्टोबर स्वच्छ भारत अभियान दिनाच्या दिवशी या समाजातील ही जी मानसिक विकृती आहे, हा मानसिक विकृतीवाला कचरा आम्ही समाजातून बाहेर निघावा यासाठी आम्ही या नराधमांची प्रतिमा आम्ही घुगुच्या बाहेर आणून आपण बघू शकता या कचऱ्याच्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं आज दहन केलं आणि स्वच्छ भारत अभियानाच्या दिवशी संपूर्ण घुगुसवासियांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला.